नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपले कुटुंब सुखी केव्हा होईल आनंद घरात केव्हा येईल या प्रश्नाची उत्तर सगळ्यांनाच हवी असतात कारण बरेचसे कुटुंब असे आहेत जे सुखी नाही जे आनंदी नाही तर या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळू शकतात म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला एक संदेश दिलेला आहे तोच संदेश आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो स्वामी समर्थ महाराज सांगून गेले आहेत की कुटुंब सुखी का नाहीत आणि कुटुंबातले लोक आनंदी का नाहीत कारण ते समाधानी नाही ते समाधानी का नाही कारण त्यांना जी परिस्थिती आज मिळालेली आहे ज्या परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे जी परिस्थिती त्यांना आई वडिलांकडून मिळालेली आहे त्यात ते समाधानी नाही त्यात ते आनंदी नाही आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक आहे आणि याचमुळे ती परिस्थिती ते बदलू शकत नाही कारण ते सुखी नाही आनंदी नाही म्हणून स्वामींनी यावर सांगितले आहे की आपल्याकडे किंवा आपल्याजवळ किंवा आपल्याला जी परिस्थिती मिळालेली आहे देवाकडून स्वामींकडून आईवडिलांकडून त्याच परिस्थितीमध्ये आपण सुखी राहावे तीच परिस्थिती आपण स्वीकारावी की हीच माझी परिस्थिती आहे आणि हेच मला देवाकडून मिळालेलं आहे मग तुमच्याकडे जे असेल ते पण तुम्ही दुसऱ्याला बघून कधीच बोलू नका की त्याच्याकडे हे आहे त्याच्याकडे ते आहे माझ्याकडे काहीच नाही हीच तुमची सगळ्यात मोठी चूक असते आपण दुसऱ्यांना बघूनच जगत असतो दुसऱ्यांकडे हे आहे माझ्याकडे हे नाही परंतु मित्रांनो तुम्हाला देवाने स्वामींनी जे दिलं आहे तेच खूप मोठं आहे आणि तीच परिस्थिती तुमची आहे आणि ती कितीही वाईट असली तरी ती चांगली परिस्थिती आहे कारण ती आपल्याला देवाने दिलेली आहे आपल्या आई वडिलांनी दिलेली आहे म्हणून आपली जीही परिस्थिती असेल त्यामध्ये आपण सुखी राहावे आणि परिस्थिती जर आपण स्वीकारली तर मग प्रत्येक कुटुंब प्रत्येक कुटुंबातले लोक सुखी होतील आनंदी होतील आणि मग इच्छा ज्या आहेत त्या तर आपण काम करून मेहनत करून पूर्ण करूनच घेऊ देवाचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद तर आपल्या सगळ्यांवर आहेच सेवा पण आपण करत आहोत पण परिस्थितीमध्ये सुखी राहायला शिका परिस्थितीमध्ये आनंदी राहायला शिका जे तुमच्याकडे आहे कमी आहे जास्त आहे किंवा काहीच नसेल तरी तुम्ही आनंदी राहायला शिका कारण चटणी भाकर खाऊन जर आपण सुखी आहोत तर मग दुसऱ्याची गरज काय दुसऱ्याची इच्छा काय म्हणून चटणी भाकरची परिस्थितीसुद्धा सुखी असते सोन्यासारखी असते म्हणून मित्रांनो जर आपले कुटुंब आपल्याला सुखी करायचे असेल आपल्या कुटुंबात आपल्याला आनंद हवा असेल तर परिस्थिती स्वीकारा आणि त्याच परिस्थितीत आनंदी आणि सुखी राहा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद